पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाला तीन तरुणांनी डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन घड्याळ रोख रक्कम साडेपाच हजार आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली होती या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन तरुणांना तांत्रिक तपास ता व गुप्त बातमीदाराच्या आधारे अटक केली आहे पनवेल न्यायालयात कनिष्ठ लिपिक असलेले देवानंद प्रकाश खंडारे कर्ज येथे राहण्यास आहेत न्यायालयातून घरी जाण्यासाठी मोटार सायकल वरून निघाला असताना ठाणा नाका येथे एका तरुणाने आई आजारी असल्याचे कारण सांगून त्याला पुढे सोडण्याची विनंती केली त्यामुळे देवानंद याने सदर तरुणाला आपल्या मोटारसायकल वर बसविले सदर तरुणाने देवानंद याला प्रथम करंजाडे येथे आणि त्यानंतर, त्यानंतर त्याला डोंबाळे कॉलेज लगतच्या महादेव मंदिराजवळ नेले यानंतर तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या इतर दोन साथीदारांनी त्याला मारहाण करून विवो कंपनीचे मोबाईल टायटन कंपनीचे घड साडेपाच हजार रोख रक्कम व मोटारसायची बॅटरी चोरी करून पळून गेले या घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे पोलीस निरीक्षक प्रमोद पवार पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे पोलीस हवलदार रवींद्र राऊत पोलीस हवलदार परेश म्हात्रे पोलीस हवलदार महेंद्र वायकर पोलीस नाईक विनोद देशमुख पोलीस नाईक रवींद्र पार्थी पोलीस शिपाई प्रसाद घरत आदींचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यानुसार तांत्रिक तपास ता व गुप्त बातमीदाराकडून आरोपींची माहिती काढून आरोपींचे येण्याचे ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी आरोपी आदित्य महाडिक वयवर्ष वीस राहणारा करण जडे आणि करण सिंग वयवर्ष वीस राहणारा करण जडे यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे कबूल केले आहे पोलिसांनी त्यांच्या कडून चोरी केलेला विवो कंपनीचा मोबाईल गुन्हा करण्यासाठी वापरले गेलेले हेल्मेट जप्त केले आहे